तेलनारा तालुक्यातील खरेदी विक्रीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. तेलनारा खरेदी विक्रीमध्ये नाफेड मार्फत हरभरा खरेदी सुरू आहे. खरेदी विक्रीने शेतकऱ्यांना मेसेज करून आपला माल खरेदीसाठी बोलवण्यात आला आहे. मागील गेल्या 10 ते 12 दिवसापासून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे माल आणला, परंतु अजूनही खरेदी विक्री संघामोजणी झाली नाही. काल झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचा माल पाण्याने भिजला, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच मालाचे ट्रॅक्टर गाळात फसल्याने जेसीबीद्वारे शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर काढावे लागले. शेतकऱ्यांना वेगळे पैसे सुद्धा मोजावे अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या आपल्या मालाची खरेदी लवकरात मोजणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. हां, मी उमेश शंकरराव रहाटे, शेतकरी आहे, अडगाव बुद्रुक तालुका, तेलनारा जिल्हा अकोला. मी नाफेडसाठी हरभऱ्याची नोंदणी केली, त्या नोंदणीनुसार माझं माप एका दिवसात व्हायला पाहिजे होतं, परंतु यांनी इथलं तेलनारा नाफेड सेंटरचं कोणतंही नियोजन नसल्यामुळे आणि एकदम सर्वे मेसेज पाठवल्यामुळे इथं भरपूर गर्दी झाली आणि 3-3, 4-4 दिवस इथं मापाला लागतात आणि त्याच्यानंतर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे इथं काही व्यवस्था नाही, टाल्या फसतात, त्याच्यानंतर माल ओला होतो आणि तिथं ग्रेडर ते पास करत नाही, त्याच्यामुळे याला जबाबदार कोण, या यंत्रणेतील कोणचा अधिकारी याला जबाबदार आहे आणि शेतकऱ्याचं हे जे आर्थिक मानसिक जे नुकसान होऊन राहिलेला जबाबदार कोण, म्हणून माझी शासनाला कळकळीची विनंती आहे, याच्यावर जे योग्य ती कारवाई करण्यात यावी. एमसी न्यूज करिता विलास बेलाडकर, अकोला.